महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली साशंकता पुन्हा दूर झाली आहे. शनिवारी कर्नाटकचा निकाल आला, त्यात काँग्रेसचा एकतर्फी विजय आणि भाजपचा पराभव या बाबींमुळे भुसभुशीत होऊ लागलेल्या महाविकास आघाडीत पुन्हा जीव आलाय. ही आघाडी मजबूत करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला ही त्यातील विशेष बाब. अन्यथा पवार आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांच्या वर्तवणुकीमुळेच ही आघाडी टिकते की फुटते अशी स्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. शरद पवारांना भाजपची अनुकूल पावले पडत असल्याची चिन्ह निर्माण झाल्यानंतर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचं स्पष्ट वक्तव्य केलं होतं. पवारांच्या नव्याने प्रकाशित झालेल्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेबद्दलही पवारांचे नाराजीचे सूर होते. आजच्या या व्हिडिओतून आपण महाविकास आघाडीची वज्रमूठ पुन्हा मजबूत होण्याच्या मार्गावर आहे का, महाविकास आघाडीच्या या वज्रमुठीमुळे भाजपला महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जड जाऊ शकते का, या प्रश्नांची उकल करणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. शरद पवारांची गौतम अदानींशी झालेली बंद दाराआडची चर्चा ही महाविकास आघाडीत चलबिचल निर्माण करणारी ठरली होती. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना उद्देशून त्यांनी आमच्यात चोमडेपणा करू नये अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. राऊत यांची मध्यंतरी अजित पवारांनीही कडक शब्दात कान उघडणी केली होती. या साऱ्या एकामागोमाग एक पद्धतीने घडलेल्या घटनांमुळे महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजणार की काय अशी चर्चा सुरू झाली. पण शरद पवारांनी घेतलेल्या एका बैठकीमुळे सारे संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडी बरोबरच राहण्यात स्वारस्य आहे असा संदेशही यातून मिळाला. एका कर्नाटकच्या निकालाने हे सारे फासे सुलटे पडू लागलेत. विरोधकांच्या आघाडीसाठी हे शुभसंकेतच मानले गेले असतील. तिकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भाजपच्या विरोधात प्रखर बोलताना सातत्याने अडखळत असणारी जीभ संभ्रमाच्या वातावरणात भरच घालत होती. भाजपच्या विरोधात अत्यंत खमकी भूमिका ते का घेत नसावेत असाही एक प्रश्न चर्चेत होता. खरं पाहता त्यांना त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणींमुळे भाजपच्या विरोधात प्रखर आणि कडवी भूमिका घेण्यात अडचण असेल तर त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून द्यावं आणि ते पक्षातल्याच अन्य कोणाला तरी द्यावं अशी मागणीही पुढे येईल की काय अशी शक्यता होती. पण रविवारी झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी आपली वज्रमूठ कायम ठेवण्याचा निर्णय अजित पवारांच्याच उपस्थितीत घेतला. ही सर्वांची प्रामाणिक इच्छा असावी असा संदेश त्यातून दिला गेलाय. देशाच्या राजकारणात महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य आहे. विधानसभेच्या निवडणुकी आधीही लोकसभा निवडणुका होणार असून महाराष्ट्रात लोकसभेच्या ज्या 48 जागा आहेत त्यावर केंद्रातील सरकारचं भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडी अशीच शेवटपर्यंत एकजूट राहिली तर भाजपला मोठं आव्हान निर्माण करण्यात ती यशस्वी ठरू शकते. या तिन्ही पक्षांच्या एकजुटीपुढे बालेकिल्ल्यातही भाजपची धडगत लागू शकत नाही हे सर्वांनीच कसबा पोटनिवडणुकीतील निकालाच्या वेळी पाहिलंय. हाच ट्रेंड लोकसभेच्या 48 जागांमध्ये कायम राहू शकतो आणि तसं झालं तर मात्र महाराष्ट्रातून भाजपला अपेक्षित असलेली रसद मिळण्यात अडचण येऊ शकते. महाविकास आघाडीची ही वज्रमूठ कायम राहिली तर भाजपला महाराष्ट्रात लोकसभेचीच नव्हे तर विधानसभेची निवडणूकही जड जाऊ शकते. मुद्दा फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपसात ताळमेळ राखण्याचा होता. महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी आज काहीही सांगता येत नाही असं विधान जेव्हा दस्तूर खुद्द शरद पवार करतात तेव्हा ही एकजूट कायम राहावी असं पवारांच्याच मनात नाही आहे का अशी शंका निर्माण होऊ लागते. पण नंतर स्वतः पवार यांनीच ती चूक दुरुस्त केली, अजून जागा वाटप ठरलं नसल्याने मी तसं बोललो असा खुलासा त्यांनी केला होता. त्यांनी हा खुलासा करून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी आपल्या अशा प्रकारच्या थेट विधानामुळे महाविकास आघाडीची नौका भरकटू शकते याचा त्यांना अंदाज आला नसावा असे म्हणता येणार नाहीये. पण कर्नाटकच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन जो एक विधायक संदेश दिलाय तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे अशीच महाविकास आघाडीच्या समर्थकांची इच्छा असणार आहे. विरोधी पक्षांच्या या आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गट हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. तोच महाविकास आघाडीच्या विजयाचा खरा शिल्पकार असणार आहे असा आजचा राजकीय रागरंग आहे. त्यामुळे अधूनमधून भाजपमध्येही ठाकरे गटाशी पुन्हा जुळवून घेण्याचा मतप्रवाह निर्माण झाल्याच्या बातम्या येत असतात. परंतु आता ती शक्यता जवळपास मावळली आहे.
भाजप जुळवून घेण्यास तयार असली तरी आत्ता ठाकरे गट त्यांच्याशी जुळवून घेण्याची शक्यता नाहीये, ही बाबही पुरेशा प्रकर्षाने स्पष्ट झालीये. त्यातच उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच आम्ही पहाटेच्या शपथविधीचा घाट घातला होता असं विधान करून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा ही युती होण्याची शक्यता पूर्णपणे मावळून टाकली आहे. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिका आता वादातीतपणे स्पष्ट झाल्यात असं म्हणता येतं. काँग्रेस भाजपशी जुळवून घेण्याची अजिबात शक्यता नसते, त्यामुळे सर्कल इज कम्प्लीट अँड पिक्चर इज क्लिअर अशा स्थितीत महाविकास आघाडीचं राजकारण येऊन ठेपलंय. मुंबईत महाविकास आघाडीची झालेली वज्रमुठ सभा ही शेवटची सभा ठरणार असल्याची भाकीत अनेकांनी केली होती. त्यानुसार या सभांचं नियोजनही ठप्प झालं होतं, पण या सभांचं सत्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही झालाय. विस्कटू पाहणारी महाविकास आघाडीची ही वज्रमुठ आता पुन्हा मजबूत झालेली दिसते. तर प्रेक्षकांनो, महाविकास आघाडीच्या या वज्रमुठीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो पुढे नक्की शेअर करा आणि डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.